परवा विधानसभेमध्ये संभाजी भिडेच्या जे वक्तव्य जे येतात, मग कधी महात्मा ज्योतिबा फुले, कधी सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि परवा अमरावतीमध्ये त्यांनी तर महात्मा गांधींच्याच बद्दल अवाच्य शब्दामध्ये त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। काय भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या जोरावर जसं मणिपूरमध्ये मणिपूर पेटवलं, तसं या संभाजी भिडेच्या माध्यमातून त्यांना महाराष्ट्र पेटवायचं आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। आणि परवा म्हणून विधानसभेमध्ये काँग्रेसच्या वतीनं संभाजी भिडेला तातडीनं अटक करा अशी मागणी आम्ही केली। आणि आपण पाहिलं असेल की दोन दिवसाच्या पहिले सावित्रीबाई फुलेंच्या बद्दलचं आक्षेपार ज्या सोशल मीडियावर कुठल्या तरी संघटनेनी त्या पद्धतीचं वक्तव्य केलं होतं, त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री, त्यांनी सांगितलं की अशा लोकांना फक्त मुसके बांधायचेच नाही तर त्यांना मी फाशी लावायचा माझ्या डोक्यात विचार आहे। आता आमचा सवाल आहे की संभाजी भिडेला देवेंद्रजी फडणवीस राज्याचे गृहमंत्री, आपण सांगितलं की अशा लोकांना मी फाशी लावणार, तर या संभाजी भिडेला आपण फाशी लावणार का? आता अमरावतीला आमच्या लोकांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, गुन्हा दाखल झाला। 153 अंतर्गत या पद्धतीचा तणाव निर्माण करण्याच्या आधारावर तो गुन्हा दाखल करण्यात आला। ही पहिलीच घटना नाही आहे, हे अनेकदा या पद्धतीचं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं आणि सरकार त्याला सातत्यानं पाठीशी घालत आहे। भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये संभाजी भिडेच त्याच्यामध्ये प्रमुख होते, पण निर्दोष लोकांना त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली। अजूनही अनेक लोकांवर निर्दोषावर गुन्हे दाखल झालेले आहेत, पण संभाजी भिडे मोकळे आहेत। त्यावेळेसही भारतीय जनता पार्टीचंच राज्य होतं ज्यावेळेस भीमा कोरेगावची घटना झाली। आणि म्हणून मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की भारतीय जनता पार्टीला जसं बीजेपीचं सरकार मणिपूरमध्ये आहे, तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा बीजेपी प्रणित सरकार आहे, यांना पण मणिपूर करायचं आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। या 2-3 दिवसात त्याला अटक केली नाही, तर बुधवारी जेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होईल त्या दिवशी काँग्रेसच्या वतीनं ही भूमिका आम्ही सरकारच्या समोर मांडू। एकदा त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि राज्याच्या सत्तेने एकदा जाहीर करून टाकावं, भिडेच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी आहे हे त्यांनी जाहीर करून टाकावं, मग काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये लोकांना काय मेसेज द्यायचं ते काँग्रेस ठरवेल। पण जिथपर्यंत हा लपाछपीचा खेळ संभाजी भिडेच्या माध्यमातून जो भारतीय जनता पार्टी खेळते सत्तेच्या आधारावर, हा एकदा स्पष्ट झाला पाहिजे, ही भूमिका आमची राहणार। 1 तारखेला पंतप्रधान मोदी यांना पुण्याला पुरस्कार दिलं जाणार आहे। एका बाजूला इंडिया ही एक महत्वाची आघाडी निर्माण होतात, शरद पवार त्याच्यामध्ये एक महत्वाचे घटक आहे, आणि दुसऱ्या बाजूला त्याच दिवशी ते पुरस्कार वितरण सोहळ्यामध्येही उपस्थित राहतील, त्यांनाही निमंत्रण आहे। त्याच दिवशी कदाचित राज्यसभेमध्ये दिल्लीच्या अध्यादेशाच्या मुद्द्यावर महत्वाचा विधेयक येऊ शकतो। मग पवारांनी मोदींसोबत मंच साजा करून असा इंडिया आघाडीमधील अनेक नेत्यांना आता वाटायला लागला। टिळक पुरस्कार दिला जात आहे मोदींना, शरद पवारांच्या एका खासगी संस्थेचा तो पुरस्काराचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे तसं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जाऊन स्वीकारला तर त्याचा काही वाद नाही, पण प्रधानमंत्री मोदींनी, कारण की आतापर्यंत तुम्ही देशातल्या सगळ्या आतापर्यंत प्रधानमंत्री जे झाले त्याचा इतिहास आपण तपासलात, तर या पद्धतीचा खासगी संस्थेमध्ये जाऊन कुठल्याही देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पुरस्कार स्वीकृत केलेला नाही। आता नरेंद्र मोदी म्हणून जात असतील तर त्याला आम्हाला काही विरोध करायचा नाही, पण प्रधानमंत्री या पद्धतीचा खासगी संस्थेमध्ये पुरस्कार या पद्धतीचा घेण्याचा ही पहिली वेळ राहील। ती खऱ्या अर्थानं प्रधानमंत्री या खुर्चीचा एक प्रकारचा अवमान करण्याची नरेंद्र मोदींच्या माध्यमातून व्यवस्था होईल आणि एक नवीन पांडा या देशामध्ये बनेल, त्याचं प्रधानमंत्री या पदाची गरिमा कशी ठेवायची ती नरेंद्र मोदीजींनी ठरवावं। पण
शरद पवारांनी तिथे त्या पुरस्कारात राहू एक सहयोगी पक्ष आहे आता तुम्ही इंडिया आघाडीमध्ये, तुमची काय पवारांकडून काय अपेक्षा? बघा, आम्ही अनेकदा आमच्या सहयोगी पक्षाच्या बाबतची भूमिका आम्ही मांडलेली आहे की त्यांच्या पक्षाची पॉलिसी त्यांनी काय करायची त्यांनी ठरवायचं आहे. आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या या अत्याचारी तानाशाह लोकशाही विरोधी संविधान विरोधी व्यवस्था जी भाजपनी सत्तेच्या आधारावर निर्माण केली त्या व्यवस्थेच्या विरोधात काँग्रेस लढते आहे. आणि जे कोणी आमच्याबरोबर या व्यवस्थेच्या विरोधात लढायला येत असतील त्यांना आम्ही सोबत घेऊन जायचं ही भूमिका आमची आहे. त्यांच्या पक्षाने काय निर्णय घ्यायचे तो त्यांचा निर्णय. राज्यातल्या अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती आहे, चंद्रपूर गडचिरोली मध्ये नागपुरात सुद्धा तशी परिस्थिती निर्माण झाली होती. पाऊस मोठ्या प्रमाणात झाला होता, 161 मिलीमीटर, त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी घुसलं होतं. बघा, नागपूरमध्ये अलीकडेच पाऊस पडतो आहे असं नाही. लहानपणामध्ये आम्ही पाहत होतो की 8-8, 10-10 दिवस सातत्यानं पाऊस पडायचा, पण नागपूर कधी पाण्याखाली यायचं नाही, पाण्याचा निचरा व्हायची व्यवस्था होती. पण मधल्या काळामध्ये महानगरपालिका बीजेपीच्या हातात आली, राज्याची सत्ता आली, केंद्राची सत्ता आली आणि विकासाच्या नावाने नागपूर शहरातलं जाणारं जे पाणी निचरा व्हायची व्यवस्था नॅचरली होती ती रद्द सगळी संपुष्टात आणली. महाराष्ट्राच्या म्हणजे पावसाळी अधिवेशन एकदा फडणवीसच्या सरकारमध्ये नागपूरला झालं आणि त्यावेळेसही आपण पाहिलं की कधी नव्हे, ही विधानसभा तर आजची नाही आहे, महाराष्ट्र निर्मितीच्या पहिलीची विधानसभा आहे, सिप्यान बेरारची विधानसभा आहे आणि या विधानसभेमध्ये पाणी घुसायची ही पहिल्यांदा घटना घडलेली होती. त्यामुळे मी आपल्याला सांगतो की नागपूर शहरामध्ये भाजपनी जे विकासाचं जे राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्याला विकास नाही तर नागपूर शहराचा भकास केला हे अनेकदा आपल्याला पाहायला मिळते आहे. नागपूर शहर मी काल पण विधानसभेत सांगत होतो की अनेकदा या नागपूर शहराला ग्रीन सिटी म्हणून पुरस्कार मिळाला. नागपूर शहर हिरवगार शहर होतं पण विकासाच्या नावाने इथली झाडं कापून टाकली आणि आपल्या मुठभर कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी नागपूरचं सौंदर्य संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे ही स्पष्ट आपल्याला नाकारता येत नाही. आणि त्याचप्रमाणे चंद्रपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल, यवतमाळ असेल, या सगळ्या भागामध्ये गेल्या 2 वर्षापासून जे पुराचं प्रमाण वाढते आहे त्याचं कारण अनेकदा आम्ही सांगितलं की फडणवीसाच्या सरकारच्या काळात विद्यासागर राव नावाचे त्या काळामध्ये एक राज्यपाल आपल्या इथं होते, ते तेलंगणाचे होते आणि त्या माध्यमातून ना पर्यावरणाची परवानगी घेतली गेली ना फॉरेस्टची परवानगी घेतली गेली, गडचिरोली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला दिला गेला नाही आणि त्या माध्यमातून त्या काळामध्ये कुठलंही परमिशन नाही आणि 3.5 वर्षामध्ये 7 किलोमीटर नदीच्या पात्रामध्ये गोदावरीमध्ये मोठा पूल बांधण्यात आला, मोठा ब्रिज बांधण्यात आणला आणि त्या ठिकाणी पाणी अडवण्याचं काम झालं आणि त्या पाण्यामुळे आज वैनगंगा असेल, वर्धा असेल, इराई असेल अशा अनेक नद्या ज्या आपल्या पूर्व विदर्भातल्या आहेत, पश्चिम विदर्भातल्या आहेत, या नद्या सगळ्या त्या गोदावरीला जाऊन तिथं भेटतात आणि गोदावरीचं बॅकवॉटर या भागामध्ये सातत्यानं येते आहे आणि त्याच्यामुळे गेल्या 2 वर्षापासून आपल्याला त्या भागाच्या जनतेला पुराचा मुकाबला करावा लागतं. त्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं, जीवितहानी होतं पण सरकारला त्याची चिंता नाही. पण हे सगळं जे केलं गेलेलं आहे हे सगळं भाजपच्या काळात केलेलं आहे. विदर्भ विरोधी ही भाजप आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं आणि विदर्भाच्या जनतेला या निसर्गाच्या आगीत ओतून दिलं आणि त्याच्यामुळे आज मोठ्या प्रमाणात या पुराचा सामना चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि इव्हन नागपूर या सगळ्या जिल्ह्याला भोगावं लागत आहे. काही वर्षांपूर्वी पुणे किंवा कोल्हापूरमध्ये पूररेषेच्या अलीकडे घर बांधल्यामुळे पाणी सातत्याने घुसत होतं, आता चंद्रपूरमध्ये सुद्धा तसंच चित्र आहे. पूररेषेची जी रेष आहे त्याच्या अलीकडे ते घर बांधल्यामुळे होत आहे अशी पण तक्रार. माझं लहानपण चंद्रपूरमध्ये गेलं, मला चंद्रपूरच्या हिराई नदीच्या काठावरचं सगळी स्थिती आजही मला आठवत आहे.
चंद्रपूर शहराचा एक एक कोपरा मला माहिती आहे, एक एक भाग माहिती आहे, या पद्धतीचा आरोप प्रत्यारोप होणार नाही. ह्या दोन वर्षातच तिथं पूररेषेच्या बाहेर लोकांनी घर बांधले असं नाही. याचं मूळ कारणच जे आहे ते गोदावरीमध्ये जे काही तेलंगणाने जो ब्रिज बांधला त्या ब्रिजचाच परिणाम. मी मागच्या काळातही सांगितलं की आम्ही जेव्हा गोसेचं विसर्ग करतो तो 1,00,000 क्युसेक मीटर पाणी सोडतो, तरी आम्हाला रात्रभर आमच्या त्या भागातल्या लोकांना आम्हाला जागं ठेवावं लागतं. ते पाणी जेव्हा सोडतं त्यावेळेस अनेक गावात पाणी घुसतं, त्यावेळेस तशी परिस्थिती होते. पण गोदावरीला मागच्या वेळेस विसर्ग केला होता तर 27,00,000 क्युसेक मीटर केलेला होता, जो आज महाराष्ट्रामध्ये एकही आपल्याजवळ तेवढा विसर्ग करण्याचा डॅम आपल्याकडे नाही. या पद्धतीचं अवाढव्य कुठली परमिशन न घेता तेलंगणाने महाराष्ट्राचं जे नुकसान केलेलं आहे ते भाजपच्या काळात झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे चंद्रपूरमध्ये पूररेषेच्या बाहेर घर बांधित म्हणून पूर येत आहे. अरे चंद्रपूरच्या शहरामध्ये त्या महानगरपालिकेत पाणी आलं तर ते महानगरपालिका आजची नाही आहे. त्याच्यामुळे हे जे सातत्याने गेल्या 2 वर्षापासून पुराचा परिणाम भोगतोय ते भाजपचं पाप आहे. त्यावेळेस गोदावरीला हा ब्रिज बांधला गेला नसता तेलंगणाच्या माध्यमातून, तर आज विदर्भाचं या पद्धतीचं जीवितहानी आणि आर्थिक हानी झाली नसती. नाणार प्रकल्प जो आहे कोकणातला त्यासाठी तो प्रकल्प मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करत आहे, आणि त्यावरून आशिष शेलार यांनी एक ट्विट केलं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अप्रत्यक्षरित्या सरसर पाकिस्तानला मदत केली का याला विरोध करून. तिथं अनेक लोकांनी जमिनी घेतलेल्या आहेत, त्या जमीन कोणी कोणी घेतल्या नाना प्रकल्प तिथं येत आहे म्हणून त्याची यादी जेव्हा जाहीर होईल त्यामुळे हे सगळं त्या जमिनीचा मोबदला ते नाणारसाठी नाही आहे, जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी आहे. त्यामुळे त्या अशा लोकांच्या बद्दल मी वक्तव्य करत नाही. नाणार आपल्याच महाराष्ट्रामध्ये होणार आणि त्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न आहे. आत्ताच परवा जे त्या ठिकाणी जे शिल्प आहे जे ताम्र कातळ त्याच्याबद्दलचा उल्लेख झाला, त्याला आम्ही हात लावणार नाही असं शासनाने सांगितलेलं आहे. अखेरी त्याचा केंद्रबिंदू या तो तिथंच आहे, आणि मी अनेकदा आम्ही सांगितलं की कोकणाचे लोक हे निसर्गावर प्रेम करणारी लोक आहेत, आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी समजा त्याचे खोदकाम झालं तर त्या ठिकाणी मोठं प्रलय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही अनेक लोकांची मागणी कोकणातल्या होती आणि आम्ही सातत्याने सांगत होतो की त्या जागेला सोडून बारसूला सोडून अनेक भागामध्ये खूप सारी पडीत जमीन आहे त्या भागात करावी ही मागणी आम्ही करत होती. पण बीजेपीच्या बगल बच्च्यांनी मग गुजरातचे असतील अनेक मोठ्या मोठ्या आपल्या महाराष्ट्रातले अनेक बगल बच्च्यांनी त्या ठिकाणी जमिनी घेतल्यात. जवळपास 60% लोकांनी त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक लोकांच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत, म्हणजे उद्या जमीन त्या ठिकाणी संपादित करायची कारवाई झाली तर आम्हाला जास्त पैसे कसे मिळतील. असे मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याची जी प्रथा या भाजपने निर्माण करून ठेवली, जसं आपण पाहतो की समृद्धी मार्गामध्ये तेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि म्हणून अशा या प्रवृत्तीला या ठिकाणी आळा बसणं आणि निसर्गाचं आणि भूमिपुत्राचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. ही भूमिका आमची आहे. इंडॉल महाराष्ट्रात होणार पण त्याला जी पडीत आणि ज्या ठिकाणी कुठेही निसर्गाची हानी होणार नाही अशा जागेवर तो व्हावा अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाची आहे. आपण म्हणतो जमिनी घेतल्या जेव्हा यादी जाहीर होईल धक्का बसेल, ही यादी जाहीर केली पाहिजे तुम्ही करणार का, कोण लोक हे समोर आणणार? मला जे शासनानेच करावी. आता जसं ताम्र कातळ त्या ठिकाणी जो आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ते सरकारने सांगितलं, तसं आता कोणी जमिनी घेतल्या ते पण सरकारने जाहीर करावं, सरकारजवळ यादी आहे. महाराष्ट्रामध्ये आता आपण ज्या नागपूरमध्ये आहो, नागपूरमध्ये इथं व्यापारी सुरक्षित नाही, सामान्य माणूस सुरक्षित नाही, महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था फक्त ठाण्यातच नाही तर राज्याच्या गृहमंत्र्याच्या शहरामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. अनेकदा आम्ही सांगितलं की महाराष्ट्र हे आता एक आतंकवादाच्या
बॉम्बस्फोटावर बसलेला आहे का, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली, लोकांमध्ये भय निर्माण करण्याचं काम जे सातत्याने केलं जातं ते आपण आपल्याला सर्वांना कळत आहे। म्हणजे त्या आठवड्यामध्ये 4 लोकांचा मृत्यू, म्हणजे गोळ्या घालून कोणी तलवार मारून अशा पद्धतीचं नागपूर शहरात झालं। तर तुम्ही ठाण्याचा उल्लेख करताय, पूर्ण महाराष्ट्रातली ही परिस्थिती आहे। एकीकडे या पद्धतीचं एक दहशतवाद निर्माण करणं, एकीकडे धर्माधर्माच्या माध्यमातून लोकांना लढवणं, एकीकडे जाती जातीमध्ये लोकांना लढवणं, जसं मणिपूरमध्ये जाती जातीमध्ये लढवून तिथं अजूनही आग बंद होत, ते आग थांबत नाही, तशी महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न सातत्यानं औरंगाबादपासून तर अनेक घटना 10 घटना त्याच्यानंतर झाल्यात। त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता महाराष्ट्रातले लोक हे संयम ठेवून आहेत। या संयमाचा सरकारने चुकीचा अर्थ लावू नये, हे तुफान के पहिलेची शांती आहे, पण ज्या दिवशी लोकांचा उद्रेक पेटला तर राज्याच्या भाजपप्रणीत PDA सरकारला सडो की पडो महाराष्ट्राची जनता करेल अशा पद्धतीची स्थिती आज महाराष्ट्रात आहे। या बुधवारी नाही तर गुरुवारी कायदा सुव्यवस्थेवर चर्चा येईल, त्यावेळेस विधानसभेमध्ये आम्ही ही सगळी भूमिका मांडू। निधी जो आहे काँग्रेसच्या आमदारांना तो मिळालेला नाही आणि या उलट सरकारमधले जे आमदार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलेला आहे। परवा या निधीवरच मी विधानसभेत सांगत होतो की भारतीय जनता पार्टीचे एक आमदार आहेत प्रशांत बम नावाचे, त्यांनी मागच्या काळामध्ये एक मोठा स्पोर्ट केला, त्यांनी सांगितलं की अनेक मतदारसंघामध्ये काम न करता पैसे उचलले जातात अधिकारी आणि राजकारणी लोकांच्या संगनमताने। आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की हे सरकार गेल्या जवळपास 1.5 वर्षात हे सरकारला झालं, आमदारांना सांभाळण्यासाठी निधी उपलब्ध करून दिली गेलेली आहे, आमदारांना सांभाळण्यासाठी जेट प्लस सिक्युरिटी दिलेली आहे आणि या सगळं विकास निधी जो दिलेला आहे तो विकास निधी गेला कुठं? आज महाराष्ट्रामध्ये नागपूर शहरात गड्डे पडलेले आहेत, म्हणजे कुठं गड्डे नाहीत, ग्रामीण भागाच्या तर लोकांची अवस्था जगणं मुश्किल झालेलं आहे, शेताचं हंगाम करायला रस्ते नाहीत, जायला बसेस आता थांबवल्या गेलेल्या आहेत, पोरांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। बघ हा एवढा पैसा गेला कुठं? जे प्रशांत बमनी जो काही उल्लेख विधानसभेत रेकॉर्डवर आणलेला आहे त्या पद्धतीचं सत्ता पक्षाच्या लोकांना पैसे देऊन जनतेच्या पैशाची ही लूट करतात आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। आणि विरोधकांच्या विशेष करून काँग्रेसच्या आमदारांना निधी न देण्याचा निर्णय सरकारने केला, आम्ही विधानसभेत ही भूमिका मांडली, मुख्यमंत्र्याला स्वतः जाऊन भेटलो, सगळे आमदार आमचे होते आमच्या सोबत आणि त्यामध्ये त्यांना आम्ही सांगितलं की हे बरोबर नाही, आखरी महाराष्ट्रची सगळी जनता ही सरकारकडे आस ठेवून असतं, अशा पद्धतीचं विकास कामाच्या पद्धतीचं राजकारण करून एवढ्या खालच्या लेवलचं राजकारण महाराष्ट्रात कधी झालेलं नाही। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलतो, काल पण विधानसभेमध्ये मुख्यमंत्री निवेदन करत असताना मी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की आमच्या आमदारांच्या मतदारसंघातल्या विकास निधीचं काय झालं, तर ते म्हणले की आम्ही करतोय, आम्ही अजून उद्या आणि परवा वाट पाहतोय, शुक्रवारी विधानसभेचा आखरी दिवस आहे, त्या दिवशी आम्हाला आमच्या मतदारसंघांमध्ये विकास निधी दिला नाही तर आम्ही कोर्टामध्ये जाऊ आणि कोर्टामध्ये जाऊन आम्ही आमच्या भागाच्या जनतेची लढाई त्यामध्ये लढू। देखो एक खासगी संस्था में 1 तारीख को नरेंद्र मोदी जी आ रहे हैं, मैं प्रधानमंत्री उल्लेख इसलिए नहीं करूंगा क्योंकि खासगी संस्था में इस तरह का पुरस्कार लेना ये आज तक के इतिहास में कोई भी प्रधानमंत्री ने नहीं किया है। खुद नरेंद्र मोदी करके अगर पुरस्कार लेने आ रहे और शरद पवार जी वहां जा रहे तो विश्व खत्म। पर मुझे ये नहीं समझता कि क्यों वो कुर्सी का अवमान बार बार नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री की कुर्सी की कर रहे हैं, ये प्रश्न यहाँ पे खड़ा होता है। और रही बात शरद पवार जी अगर वहां जा रहे हैं
तो हमने कांग्रेस की भूमिका स्पष्ट है कि बीजेपी ये जो सत्ता के आधार पर इस देश की संविधानिक व्यवस्था को बर्बाद कर रहे हैं, देश बेच के देश चला रहे हैं, तानाशाह प्रवृत्ति बनाई है, केंद्रीय तपास यंत्रणा का दुरुपयोग कर रहा है, महंगाई बड़े पैमाने में देश में बढ़ाई जा रही है, आम लोगों को जीना हराम किया जा रहा है, और ऐसे समय में कांग्रेस की लड़ाई बीजेपी के इस कुरुकुत्ते के विरोध में कांग्रेस लड़ाई लड़ रही है, और जो हमारे साथ ये लड़ाई लड़ने के लिए तैयार है हम उनको साथ में लेके जाने का काम कांग्रेस करेगी। अगर जो भी हमारे साथ दल है उनको कोई किसी को तो जबरदस्ती तो कर नहीं सकते, तो इसलिए आपने देखा होगा कि एनडीए की जो जो बैठक हुई मोदी जी के नेतृत्व में, तो उसमें महाराष्ट्र के दो लोग गए थे एनडीए में, एक विनय कोरे था, उसका बेचारे का एक भी खासदार सांसद नहीं है, दूसरे हमारे बच्चू कड़ू गए थे, उनका भी एक भी सांसद नहीं है, तो ऐसे करके आंकड़ा वो बना रहे। मैं महाराष्ट्र का उदाहरण, देश के भी ऐसे तुम आप देखो कि वहां जाना पहचाना कोई चेहरे आप लोगों को पता होता है कौन चेहरे थे वहां पर, तो इस तरह का संख्या बढ़ाकर, और सबसे बलशाली है वो, तो दुनिया के सबसे बड़े लोकतांत्रिक व्यवस्था का सबसे सदस्य ज्यादा होने का उनको गर्व है, तो उनको ऐसे छोटे छोटे ये जो है जिनका सांसद नहीं है उनको भी जोड़ने का, उनको क्या इतना डर हो गया इंडिया का, इंडिया वर्सेस एनडीए, और जो इंडिया का ये लोग अब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी विरोध कर रहे हैं, बोले ईस्ट इंडिया कंपनी थी, तो आपने भी तो स्टार्टअप इंडिया बनाए थे, आपने भी डिजिटल इंडिया बनाए थे, तो ये जो इंडिया जो हमारे देश का जो नाम में ही हमें गर्व लगता है, हमारे भारत पे हमें गर्व है, तो इंडिया का इतना गुस्सा क्यों कर रहे प्रधानमंत्री जी, जहां जाएंगे भाषण में वो बाहर में, क्योंकि संसद में तो बोलते ही नहीं, क्योंकि ना मीडिया को बोलेंगे ना संसद में बोलेंगे, बाहर भाषण 2 घंटे का दे सकते वो बहुत अच्छा, तो बाहर जाके वो जो इंडिया को इंडिया के बारे में जो गलत बोल रहे हैं, ये भारत देश की जनता ये सब समझ रही है, और जो इंडिया से डर अंग्रेजों को जैसा पैदा हुआ था वही परिस्थिति आज नरेंद्र मोदी जी की है, बीजेपी की है, और इसलिए इंडिया का विरोध कर रहे हैं। देखो किसी को जबरदस्ती हम नहीं कर सकते, हमारा वो हमारा मतलब नहीं है, पवार जी जा रहे हो तो उनका अधिकार है, नहीं जाएंगे तो उनका अधिकार है, हम किसी को जबरदस्ती नहीं करेंगे। आज कांग्रेस महाराष्ट्र में कीड़े के विरोध में आंदोलन कर रही है, क्या बीजेपी ही बीड़े के पीछे है एकदम स्पष्ट होता है, भीमा कोरेगांव की भी घटना आप सब लोगों को याद है, तब भी बीजेपी की सरकार महाराष्ट्र में थी, वहां पर कई दलितों के ऊपर अन्याय किया गया, जलाया गया, और लेकिन भिड़े उसमें इन्वॉल्व थे, लेकिन भिड़े के ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई, और कभी महात्मा ज्योतिबा फुले, कभी सावित्रीबाई फुले के बारे में, कभी छत्रपति शिवाजी महाराज के बारे में, कभी बाबा साहब अम्बेडकर के बारे में, और अब महात्मा गांधी के विरोध में परसों अमरावती में उन्हें वक्तव्य किया, कल विधानसभा में हमने इस मुद्दे को उठाया और सरकार को बताया कि तुरंत 153 अंतर्गत उसके ऊपर कार्रवाई हो, उनको अटक हो, सरकार ने कुछ नहीं किया। आज हमारे कल से हमारे अमरावती के कार्यकर्ता उसमें लगे रहे, आज पुलिस ने उसके ऊपर FIR दर्ज किया, अटक क्यों नहीं कर रहे? क्या महाराष्ट्र में इस तरह से तनाव पैदा कर मणिपुर बनाना चाहती है? वहां पे भी मणिपुर में बीजेपी की सरकार है, राज्य में भी बीजेपी प्रणीत सरकार है, फिर मणिपुर जैसे परिस्थिति यहां बनाना अगर चाहती है तो कभी भी सपने में भी बीजेपी ना सोचे। महाराष्ट्र ये शव फुले अम्बेडकर विचारधारा का रहा है, हमेशा संयम था, लेकिन जब उद्रेक होता है तो अच्छे अच्छे को पानीपत करने की भी ताकत महाराष्ट्र की जनता हमेशा रखती है, और बीजेपी अगर उनको अटक नहीं करती, उनको जेल नहीं भेजती, तो बीजेपी भिड़े के पीछे है, और बीजेपी सत्ता के आधार पर ये महापुरुषों को इस तरह के निचले लेवल का वक्तव्य करने को लगाती है, यह उसमें स्पष्ट होता है। 2 दिन पहले सावित्रीबाई फुले जी के बारे में ऐसा ही एक प्रश्न आया था, तो राज्य के उप मुख्यमंत्री गृह मंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था, हमने कहा था कि उसको लगाम लगा के लेके आओ जो जिन लोगों ने ये पाप किया है, तो उप मुख्यमंत्री उठे, उनके सभा है वो तुरंत उठे, और उन्हें कहा कि मैं तो लगाम लगा के नहीं, मैं तो उनको फांसी देने की सोच रहा हूँ, तो भाई अब भिड़े ने पाप किया है तो
तो भेड़े को भी फांसी लगाओ, ये मांग हम करेंगे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।